नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संख्या मनोरा किंवा संख्यांची पिरॅमिड या भागावर आपण प्रश्न क्रमांक 1 ते 8 पुढील दिलेल्या मनोऱ्याचे निरीक्षण करून विचारलेले प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे। या अगोदरच्या क्लासमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 4 आपण अभ्यासलेले आहे आणि आजच्या क्लासमध्ये आपण पुढील प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या क्लासला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, आपल्याला या संख्या मनोरामध्ये काही गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 5वा आपण अभ्यासणार आहोत। या ठिकाणी प्रश्न 5वा आपल्याला दिलेला आहे, तो बघा। आणि या अगोदरचे जे प्रश्न दिलेले आहेत, प्रश्न क्रमांक 1 ते 4 हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही जरूर अभ्यासा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5वा बघा, 2, 10 आणि 9 याचा संबंध 13, 12 आणि 4 या संख्यांशी दिलेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपण बघा, हा जो आपल्याला संख्या मनोरा दिलेला आहे, या ठिकाणी खाली अशा प्रकारची जी रचना आहे याला नंबर पिरॅमिडसुद्धा म्हटले जाते। आणि यामध्ये 1 पासून 26 पर्यंतचे अंक क्रमाने असे मांडलेले आहेत। या ठिकाणी बघा, 1, यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26। म्हणजे यामध्ये 1 ते 26 अंक आपल्यासमोर दिलेले आहेत। हे तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून काढा, याला थोडासा पॉज करा किंवा तुम्ही सोबतच माझ्या लिहून काढू शकता आणि सोबत याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढा, नंतरसुद्धा तुम्हाला लिहिता येईल। बघा, आता या ठिकाणी आपल्याला हा जो प्रश्न क्रमांक 5वामध्ये आपल्याला ही जी पहिली संख्या दिली आहे, आपण 2, 10 म्हटलेलं आहे, 2, 10, 9 ही संख्या घेतली आहे आणि याचा संबंध, समजा ही डावीकडच्या संख्यांचा संबंध, हे जे चिन्ह आहे कॉलनचं चिन्ह, याच्या दोन बाजू, ही डावीकडचा भाग आहे एवढा। या ठिकाणी बघा, या भागाला आपण काय म्हणू, हा डावीकडचा भाग आहे आणि हा जो आहे उजवीकडचा, म्हणजे या संख्यांचा संबंध या संख्यांशी आहे आणि तोच संबंध आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे। हा जो संबंध आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचं आहे। मग यासाठी आपण काय करणार आहे, सर्वात अगोदर तर आपण 2, 10 आणि 9 ही संख्या आपण पहिल्यांदा बघून घेऊ। याला मी काय करतो, या ठिकाणी असा एक गोल करून घेतो, सर्कल तयार करतो। बघा, 2 आहे, या ठिकाणी 10 आहे आणि सोबत आपल्याला दिलेलं आहे 9। म्हणजे या प्रकारची रचना आपल्यासमोर होते, तर आपण या ठिकाणी हे जोडूनसुद्धा घेऊ। बघा, 2, 10 आणि 9 अशा प्रकारची रचना आपल्याकडे होते। तर या ठिकाणी मी बाजूला ही रचना तयार करतो। बघा, अशा प्रकारची रचना आपल्यासमोर होते। या ठिकाणी हा जो अंक आहे, हा आहे 2, त्यानंतर इथला अंक आहे 10, लक्ष द्या, आणि इथला अंक आपल्याला दिलेला आहे 9। म्हणजे 2, 10 आणि 9 आता याचा संबंध कसा आहे, 13, 12 आणि 4। या ठिकाणी पुन्हा आपण याला सर्कल करून घेऊ। बघा, 13, 12 आणि 9, या ठिकाणी बघा, ही संख्या आहे 13, ही आहे 12 आणि सोबत दिलेली आहे आपल्याकडे 4 आणि ही आहे 4। म्हणजे या ठिकाणी ही जी आपल्याला रचना मिळते ती या पद्धतीची, बघा, 13, 12 आणि ही झाली 4 अशा प्रकारची। म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन जर आपण बघितलं आहे, जे दिशा जर बघितलं, तर हा कुठून सुरू होतो, वरच्या बाजूकडून सुरुवात होतो आणि इकडे जातो, डावीकडे जातो, बरोबर आहे ना। आणि या ठिकाणी काय होतो, हा डावीकडून उजवीकडे येत आहे, सॉरी, ही बाजू उजवीकडून डावीकडे येत आहे, या दिशेने येत आहे आणि वर जात आहे, म्हणजे अशा प्रकारचे जात आहे। हे थोडेसं आपल्याला दिशा आपल्याला लक्षात घ्यायची आहे। या ठिकाणी कोणकोणता अंक मिळतो आपल्याला बघा, या ठिकाणचा अंक आपल्याजवळ आहे 13 अंक आहे, इथला जो अंक दिलेला आहे हा आहे 12 आणि सर्वात वरती दिलेला आहे आपल्याकडे 4 हा अंक। बघा, या ठिकाणी 4 लिहितो, म्हणजे ही अशा प्रकारची रचना या ठिकाणी तयार होत आहे। आता तशीच रचना आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे। बघा, या ठिकाणी बघा, 6, 16 आणि 15 हा एक अंक आपल्याकडे दिलेला आहे। आता बघूया आपण 6, 16 आणि 15 या ठिकाणी 6, 16 आणि 15 आपण हे बघून घेऊया। तर या ठिकाणी बघा, मी पहिल्यांदा हा जो खालचा भाग आहे ह्याला काढून टाकतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल,
जागा व्यवस्थित मिळेल। या ठिकाणी बघूया आपण, या ठिकाणी आपण येलो कलर यूज करू। बघा सहा कुठे आहे, या ठिकाणी सहा आहे, नंतर आहे खाली सोळा, या ठिकाणी सोळा दिलेली आहे आणि सोबत पंधरा, म्हणजे बघा वरच्या बाजूकडून सेम पॅटर्न या ठिकाणी मिळत आहे आपल्याला, वरच्या बाजूकडून खाली येत आहे आणि पुन्हा कोणत्याकडे डावीकडे जात आहे, म्हणजे अशा प्रकारचं पॅटर्न या ठिकाणी तयार होत आहे। लक्षात घ्या थोडंसं, अशा प्रकारचं पॅटर्न म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो अंक मिळत आहे, हे तीन अंक आहेत, इथला पहिला अंक आहे सहा, नंतर आहे सोळा आणि नंतर आहे पंधरा। आता आपल्याला जो पॅटर्न पाहिजे यासारखा पाहिजे, म्हणजे इथून सुरुवात होऊन आणि असं मी थोडं खाली घेतो, या ठिकाणी सुरुवातून असा वर जाणारा पॅटर्न पाहिजे आपल्याला, म्हणजे इथला अंक शोधायचा आहे, हा अंक शोधायचा आहे, हा अंक शोधायचा आहे। बघा अगोदरच्या याच्यामध्ये काय घेतलं होतं आपण, दोन या ठिकाणी दोन आहे आणि याच रांगेमध्ये हा जो अंक होता हा तेरा अंक या घराच्या खालचा घर होता, बरोबर आहे की नाही। आता या ठिकाणी अशाच प्रकारचा पॅटर्न तुम्ही, ही जे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत पर्यायमधून आपण शोधून काढूया। बघूया आपण या ठिकाणी सहा सोळा आणि पंधरा, आता पहिला दिलेला आहे आठ अठरा एकोणीस, पर्याय शोधायचे आठ, त्यानंतर अठरा आणि एकोणीस, हे वरचीच असं असाच पॅटर्न येतो, म्हणजे हा तर पर्याय येणार नाही आपला, बरोबर आहे ना, म्हणजे या ठिकाणी हा पर्याय नाही येणार आहे, इथं आपण याला कॅन्सल करू। त्यानंतर बघा अठरा सतरा आणि सात, बघा अठरा सतरा आणि सात हा एक पॅटर्न असू शकतो, बघा अठरा सतरा आणि सात अशा प्रकारचं आहे ना, म्हणजे तेरा बारा आणि अठरा सतरा आणि सात हा असू शकतो। पुढचं बघून घेऊ आपण एकदा, एकोणीस अठरा आणि आठ, एकोणीस अठरा आणि आठ या ठिकाणी हा पण असू शकतो, हां अठरा सतरा आणि सात, नंतर आहे एकोणीस अठरा आणि आठ हा पण असू शकतो। त्यानंतर बघा या ठिकाणी सात सतरा आणि अठरा, बघा सात सतरा आणि अठरा हा तर बिलकुल नाही, म्हणजे या दोन पर्यायापैकी आता बघायचं आपल्याला, दोन पर्यायापैकी ॲक्युरेट पर्याय कोणता आहे हे आपण पहिल्यांदा शोधून काढूया। तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं, आता या दोन पर्यायापैकी एक पर्याय योग्य आहे, या ठिकाणी बघा ही जी सुरू झाली आहे सहा सोळा आणि पंधरा, म्हणजे एक घर सोडून आहे मधला आहे, याच्या बाजूची जी एक सहाच्या बाजूला एक पाच आहे, ही रांग आपली सुटलेली आहे, म्हणजे या ठिकाणी बघा पंधरा आहे, पंधराच्या नंतर एक घर आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक ही जी शेवटची जी आहे पिरॅमिडची शेवटची रो म्हणू आपण, किंवा ही एक अंक म्हणू, ही सोडून द्यावं लागणार आहे, म्हणजे आपल्याला घेता येईल आपल्याला अठरा, पहिला मिळेल आपल्याला अठरा सतरा आणि सात, म्हणजे आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं मिळेल, या ठिकाणी आपल्याकडे योग्य मिळेल उत्तर मिळेल अठरा सतरा आणि सात, म्हणजे या ठिकाणची अशा प्रकारची रचना होईल, या ठिकाणी पहिला अंक येईल अठरा, नंतर येईल या ठिकाणी सतरा आणि या ठिकाणचा अंक येईल सात, म्हणजे आपलं योग्य उत्तर मिळेल अठरा सतरा आणि सात, म्हणजे पर्याय क्रमांक दोन, या ठिकाणी म्हणू आपण पर्याय क्रमांक दोन हे आपलं करेक्ट उत्तर आहे, म्हणजे या ठिकाणी मी उत्तर लिहून काढतो, माझ्यासोबत तुम्ही लिहून काढा, या ठिकाणी म्हणू आपण पर्याय क्रमांक दोन, पर्याय क्रमांक दोन आणि उत्तर आहे अठरा सतरा आणि सात। या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला चॅटबॉक्समध्ये द्यायची आहेत, काही जणांचे चॅटबॉक्समध्ये उत्तरे आलेलेसुद्धा आहेत आणि ते अगदी बरोबर आहे। तर बघा बाळांनो, तुम्ही प्रत्येकजण पर्याय टाका आणि पर्यायाच्या सोबत ही संख्यासुद्धा तुम्हाला लिहून घ्याय चॅटबॉक्समध्ये लिहायची आहे, आणि ह्या ज्या आकृत्या आहेत अशा प्रकारच्या आकृत्या तुमच्या वहीमध्ये काढायच्या आहेत। बघा विदिन 30 सेकंदाच्या आतमध्ये हा प्रश्न तुमच्याकडून सोडवला जाऊ शकतो, फक्त तुम्हाला ती त्याचा सराव करणं आवश्यक आहे आणि त्या फिगर काढून बघायच्या पेन्सिलच्या साह्याने, ही जी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये आपली ही जी मनोरा, संख्यांचा मनोरा दिलेला असेल किंवा नंबर पॅरामीटर असेल त्यावर तुम्ही पेन्सिल साह्याने अशा प्रकारच्या काढून बघायच्या, म्हणजे जेणेकरून त्याचा पॅटर्न तुमच्या लक्षात येईल आणि त्यावर आधारित तुम्ही प्रश्न सोडवू शकाल। चला तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक सहावा आपण अभ्यासणार आहोत, या ठिकाणी घेऊ आपण प्रश्न सहावा। तर बघूया आपण सहावा प्रश्न, या ठिकाणी माझ्यासोबतच तुम्ही लिहून काढा प्रश्न क्रमांक सहा। या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक सहावा लिहून घेतलेला आहे, बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा असा आहे, तो माझ्यासोबत तुम्ही लिहून काढा। या ठिकाणी बघा
दोन सहा अकरा ही संख्या आपल्याजवळ दिलेली आहे, ही झाली आपली पहिली संख्या। या ठिकाणी या संख्येकडे लक्ष द्या तुम्ही। त्यानंतर आपल्याला दिलेली आहे अकरा सात चार। आता डावीकडील संख्यांचा संबंध उजवीकडील संख्यांशी आहे, तर आपल्याला सहा अकरा आणि सतरा या संख्यांचा संबंध कोणत्या संख्यांशी आहे आपल्याला हा संबंध काढायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी मी काय करतो, बघा एक एक संख्या घेतो। बघा या ठिकाणी दोन ही संख्या आपल्याला दिलेली आहे, बघा दोन दिसते तुम्हाला दोन। त्यानंतर पुढची संख्या दिलेली आहे आपल्याकडे सहा, ही संख्या दिलेली आहे दोन सहा, आणि ही दिलेली आहे अकरा। या ठिकाणी अकरा म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला एक नंबर मिळतो। पुढे दिलं आहे अकरा सात आणि चार। बघा या ठिकाणी आता मी दुसरा येलो कलर यूज करतो। बघा ही अकरा पुन्हा घेतो, ही अकरा संख्या आहे अकरा। त्यानंतर आहे सात, या ठिकाणी घेऊ आपण सात, आणि पुढे दिलेली आहे आपल्याला चार ही संख्या। म्हणजे आपल्याला अशा प्रकारची एक रचना या ठिकाणी तयार होते। बघा या ठिकाणी एक फिगर काढून घेतो। बघा अशा प्रकारची एक रचना तयार होते आपल्याजवळ, अशा प्रकारची एक व्ही आकाराची रचना तयार होती। या ठिकाणी ह्या आपल्याला संख्या मिळतील, म्हणजे या ठिकाणी दोन सहा आणि अकरा। बघा इथली तुम्ही दोन सहा आणि अकरा, आणि ही अकरा रिपीट झालेली आहे अकरा, या ठिकाणी सात आणि चार, अशा प्रकारची एक रचना मिळते। आता आपण दुसरी संख्या बघू। या ठिकाणी या संख्यांचा संबंध या संख्याशी आहे। आता तर आपल्याला सहा अकरा सतरा या संख्यांचा संबंध आपल्याला काढायचा आहे। मग आपण काय करू, पहिल्यांदा हा भाग काढून टाकू। आता बघूया आपण, आता आपल्याला काय करता येईल, आपण पहिली संख्या घेऊ सहा अकरा आणि सतरा। बघा या ठिकाणी पहिली संख्या घेतली मी सहा, बरोबर आहे, या ठिकाणी घेतली मी पहिली संख्या सहा, दुसरी अकरा, आणि नंतर आहे तिसरी सतरा। बघा या ठिकाणी अकरा संख्या दोन्ही ठिकाणी रिपीट झाली आहे, इथे सतरा ही संख्या रिपीट होईल, सतरा बारा आणि आठ, अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी तयार व्हायला हवं आहे। आता आपण काय करू, सतरा बारा आणि आठ आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत, चार पर्याय दिलेले आहेत, त्या चार पर्यायापैकी कोणत्या पर्यायाशी ते जुळतो ते आपण बघूया। या ठिकाणी पहिला जो पर्याय दिलेला आहे आठ बारा सतरा, हा तर नाही आहे। नंतर आहे सतरा बारा आणि चार, सतरा बारा आणि चार, म्हणजे या प्रकारचा पॅटर्न आहे, म्हणजे हा पण या ठिकाणी येणार नाही। आपल्याला पाहिजे सतरा बारा आणि आठ पाहिजे। दुसरा आहे तेवीस बारा आणि आठ, हा पण पर्याय येणार नाही। आणि आपल्यासमोर चौथा पर्याय दिलेला आहे, या ठिकाणी दिलेला आपल्याला सतरा बारा आणि आठ, म्हणजे या ठिकाणी आपण उत्तर कोणतं म्हणू, बघा त्याच ठिकाणचा तशाच प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी तयार होत आहे। या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला पहिली संख्या आहे सहा, या ठिकाणी अकरा, आणि इथे सतरा, हे झाले आपले एक एक संख्या। नंतर सतरा बारा आणि या ठिकाणची आठ संख्या, आणि हेच आपलं उत्तर आहे। म्हणून या ठिकाणी उत्तरामध्ये लिहू आपण पर्याय क्रमांक, या ठिकाणी उत्तरामध्ये मी इथे लिहितो, तुम्ही माझ्यासोबत लिहून काढा। इथे लिहा पर्याय क्रमांक चार, आणि उत्तर जे लिहिले लिहायचं आहे तुम्हाला सतरा बारा आणि आठ। मित्रांनो, तुम्ही चार बॉक्समध्ये उत्तरे द्या, पर्याय क्रमांक टाका, आणि पर्यायच्या सोबत तुम्ही हा नंबरसुद्धा त्यामध्ये तुम्ही लिहा, आणि आपले उत्तरे तुम्ही स्वतः चेक करून बघा बरोबर आहे किंवा नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, आणि प्रश्नपत्रिकेसोबत तुम्हाला एक उत्तरपत्रिका दिली जाईल। त्या ठिकाणी निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने, त्या ठिकाणी निळा किंवा काळाच फक्त बॉलपेनचा आपल्याला यूज करायचा आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला असा पेन ठेवून अशा प्रकारचं उत्तरपत्रिकेवर ज्या ठिकाणी या प्रश्नाचा जो नंबर आहे त्या नंबरच्या समोर अशा प्रकारचा एक गोल डॉट तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची। याचा सराव तुम्ही सोबत करायचा आहे। यानंतर आपण प्रश्न क्रमांक सातवा आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण प्रश्न क्रमांक सातवा बघूया। तर या ठिकाणी माझ्यासोबत तुम्हाला लिहायचं आहे प्रश्न क्रमांक सात, लिहायसोबत तुम्ही प्रश्न क्रमांक सात, आणि तो प्रश्न क्रमांक सात असा आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक सातवा आपल्यासमोर आपण लिहून घेतलेला आहे। प्रश्न माझ्यासोबत तुम्ही लिहून काढा। बघा एकवीस पंधरा आणि दहा या संख्यांचा संबंध, ही जी संख्या तुमच्यासमोर दिसत आहे, या संख्यांचा संबंध, ही जी संख्या आहे या संख्यांचा संबंध या संख्येशी आहे, म्हणजे एकवीस पंधरा आणि दहाशी, बरं आहे। एकवीस पंधरा दहा आणि बावीस सोळा आणि अकरा या दोन संख्यांचा संबंध आपल्याला बघायचा आहे। तर पहिली संख्या आपण या ठिकाणी घेऊ एकवीस। बघा या ठिकाणी आहे ही संख्या एकवीस, त्यानंतर पंधरा, आणि सोबत दिलेली आहे आपल्याला दहा, म्हणजे अशा प्रकारची तिरपी रेषा या ठिकाणी तयार होते। आपण जर जोडून घेतले
तर या ठिकाणी अशा प्रकार एक मिनिट या ठिकाणी अशा प्रकारची काय होते रेषा तयार होते, या प्रकारची फिगर आपल्याला मिळतो, बरोबर आहे की नाही? ही अशी सरळ रेषा. आता आपल्याला या ठिकाणी तीन नंबर दिलेला आहे, 21, 15 आणि सोबत दिलेला आहे 10. बघा या ठिकाणी खाली लिहि तुम्ही 21, इथं घेतो 15 आणि वरच्या बाजूला 10. या तीन संख्या आपण घेतल्या. आता आपण दुसरा बघू, दुसरी दिलेला 22, 16 आणि 11. बघा या ठिकाणी गुलाबी रंग वापरतो, 22, 16 आणि 11 यालासुद्धा आपण जोडून घेऊ. याला जर जोडून घेतलं तर काय मिळेल आपल्याला, बघा या ठिकाणी ग्रीन कलर यूज करतो. बघा 22 या ठिकाणी अशा प्रकारचं मिळेल, इथे घेऊ आपण 22, नंतर आहे 16 आणि या ठिकाणची आहे 11, बरोबर मिळाले. अशा प्रकारची यामध्ये दोन उभ्या पॅरेलल लाईन्स आहेत, समजा ह्या अशा प्रकारच्या पॅरेलल समांतर रेषासारखं या ठिकाणी स्ट्रक्चर तयार होते. ही रेषा या रेषेला समांतर आहे, बरोबर आहे ना? तर अशा प्रकारचे आपल्याला विशेष स्ट्रक्चर मिळतं. आता आपण काय करू, पुढची संख्या बघू आपण, 23, 17 आणि 12. या ठिकाणी आपल्यासमोर संख्या दिलेल्या आहेत. बघा या ठिकाणी 23 दिलेले आहे आपल्याकडे. बघा मी पुन्हा तशाच प्रकारचं 23, बघा 17 आणि 12. बघा ही जे स्ट्रक्चर आहे ते डावीकडे होत, ही डावीकडे आहे, उजीकडे आहे. हे तर डावीकडे आहे तर हे काय येईल इकडे उजीकडे. म्हणजे आता पुढचं जे स्ट्रक्चर आपल्याला असायला हवं ते कसं आलं, 24, 18 आणि 13. म्हणजे या पद्धतीचं असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा इथे जे मिळालं होतं आपल्याला अशा प्रकारचं, तर या ठिकाणी संख्या लिहू आपण. पहिली होती आपली 23, 17 आणि 12. या ठिकाणी घेतो मी 23, इथे घेतो 17 आणि 12. तर याच्यात डावीकडून हीकडची बाजू उजवीकडे, याच्यामध्ये मिळेल आपल्याला 24, त्यानंतर 18, इथलं स्ट्रक्चर मिळेल 18 आणि या ठिकाणचं मिळेल 13. तर हेच आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 31, 4 मध्ये आपण बघू. पहिला आहे 25, 18, 12. म्हणजे पहिला पर्याय या ठिकाणी येणार नाही, बरोबर ना? यानंतर दुसरा पर्याय बघू आपण, 13, 18, 24. आपल्याला पाहिजे 24, 18, 13. म्हणजे या ठिकाणी पण हा पर्याय येणार नाही, हा उलट पर्याय यांनी दिलेला आहे. नंतर बघा तिसरा पर्याय 24, 18, 13 आणि हा पर्याय बरोबर जुळतो आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे उत्तर मिळणार आहे ते उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. म्हणजे या ठिकाणी आपण उत्तर जर लिहायचं असेल तर इथे उत्तर लिहून काढा. या ठिकाणी लिहितो मी उत्तरमध्ये पर्याय क्रमांक, याच्यासोबत लिहा तुम्ही पर्याय क्रमांक 3 आणि सोबत उत्तर पण लिहा 24, 18 आणि 13. मित्रांनो, तुम्ही चॅट बॉक्समध्ये पर्याय आणि पर्यायच्या सोबत तुम्हाला ती संख्या ज्याचा संबंध आहे ती संख्यासुद्धा तुम्हाला लिहायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर संख्या रेषांचा जर आपल्या नंबर पॅरामीटमध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रक्चर तयार केले तर एक प्रश्नाला जास्तीत जास्त 30 सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. चला तर आपण यानंतर प्रश्न क्रमांक 8 अभ्यासूया. माझ्यासोबत तुम्हाला हे सर्व प्रश्न लिहून काढायचे आहेत. प्रश्न क्रमांक 8 पण तुम्हाला सोबतच लिहायचा आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 आपण लिहून काढू. चला लिहा प्रश्न क्रमांक 8. या ठिकाणी घेऊ आपण प्रश्न 8. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आपल्यासमोर आहे. या ठिकाणी बघा प्रश्न असा आहे, 2, 6, 11 आणि 7. या ठिकाणी संख्या बरोबर बघा, या ठिकाणी 4 संख्यांचा समूह दिलेला आहे. या ठिकाणी 2 आहे, 11 आहे, 2 आहे, 6 आहे, 11 आणि 7 आहे. आणि या संख्यांचा संबंध दिलेला आहे 4, 7, 11 आणि 6. म्हणजे यामध्ये किती संख्यांचा समूह आहे, समजा या ठिकाणी जर आपण वाचलं तर 26, 11, 7 अशी संख्या 26 ही संख्या यामध्ये आहे आहे असं नाही असं नाही, पण 26 आणि 11 या बाजूला आहे तो संबंध जुळत नाही. पण बघा 2, 6, 11 आणि 7 हा संबंध आपल्याला जुळतो आहे. म्हणून आपल्याला ते पण बघावं लागणार आहे की कोणत्या संख्येचा संबंध कशाशी जुळतो. तर या ठिकाणी बघा 2 आहे, यात 6 आहे, या ठिकाणी 11 आहे आणि सोबत 7 आहे, ही संख्या आहे, बरोबर आहे ना? अशा प्रकारचा तो संबंध दिसतो आहे. या ठिकाणची अशा प्रकारची रचना होती. मी बाजूला कलरच्या साहाय्याने काढून बघतो. बघा अशा प्रकारची रचना होती, म्हणजे ही एक आडवी रेषा आणि अशा प्रकारची रचना तयार होते या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी मी संख्या पण इथे लिहून घेतो. बघा इथे प्रत्येक ठिकाणी एक संख्या आहे आणि इथे या ठिकाणी आहे 2, 6, 11 आणि या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला 11 आणि या ठिकाणी 7. यासोबत तुम्ही स्ट्रक्चर काढा, सोबत जर काढलं तुमच्या लगेच लक्षात येईल. पुढचं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे 4, 7, 11, 6. बघा आपण या ठिकाणी कलर दुसरा घेऊ.
बघा इथे 4 नंतर आहे 7 नंतर आहे 11 आणि पुढचा नंबर दिलेला आहे आपल्याकडे 6 इथपर्यंत म्हणजे या बाजूने ते स्ट्रक्चर सुरू होते बघा या ठिकाणी आपण कलर हाच घेऊ ग्रीनच कलर घेऊ पण अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होते या ठिकाणी बघा या ठिकाणी काय होते पहिला नंबर आहे 4 नंतर आहे 7 नंतर आहे 11 11 नंबर हा रिपीट होत आहे बघा इथं आणि इथं या दोन्ही ठिकाणी 11 रिपीट आहे आणि इकडे आहे 6 नंबर एक लक्षात घ्या अशा प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी होत आहे म्हणजे डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा वरच्या बाजूकडे हे पण उजवीकडून डावीकडे आणि वरच्या बाजूकडे हे तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे आता आपण या ज्याचा सहसंबंध दिलेला आहे त्या संख्या आपण बघू तर बघा या ठिकाणी दिलेलं आपल्याला 10 11 7 आणि 4 या ठिकाणी पहिल्यांदा आपण ती संख्या बघून घेऊ कुठं आहे 10 आपल्याला बघा 10 11 नंतर दिलेलं आहे 7 आणि 4 बघा ही वरच्या बाजूकडून म्हणजे ही खालून वर जात आहे लक्षात घ्या इकडून जात आहे खालून वर म्हणजे या ठिकाणी इथून सुरुवात केली यांनी 10 नाही की नाही बघा मी थोडं खाली लिहितो बघा यांनी अशी घेतली 10 आणि अशा प्रकारची रचना केलेली आहे यांनी तर या ठिकाणची रचना बघू हा इथला नंबर आहे 10 नंतर आहे 11 नंतर आहे 7 आणि पुन्हा आहे 4 मग आता अशीच रचना आपल्याला या ठिकाणी पाहिजे म्हणजे या बाजूकडून अशी येऊन बघा या ठिकाणी रचना कशी असायला हवी अशीच फिगर जर आपण काढली तर या ठिकाणी या बाजूकडे जाणारी आपल्याला पाहिजे ती बघा अशी या बाजूकडून आणि इकडे वरच्या बाजूकडे जाणारी असं स्ट्रक्चर आपल्याला हवं आहे आणि हा जो नंबर असेल हा इथला नंबर किती असायला पाहिजे 11 हा नंबर असायला हवा कारण इथे 11 आहे इथे 11 आहे दोन्ही ठिकाणी तर बघूया आपण कोणता नंबर येईल तर बघा या ठिकाणी येईल 12 11 6 आणि 2 काय असायला पाहिजे 12 बघा या ठिकाणी मी कलर चेंज करतो बघा 12 या ठिकाणी घेऊ आपण 12 पहिला नंबर असेल 12 नंतर 11 रिपीट होईल नंतर 6 आणि 2 म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही लिहिलं तर इथे बघा 12 11 6 आणि इथला नंबर असेल 2 आणि हेच आपलं उत्तर असणार आहे हे 6 आणि 2 तर बघूया आपण या ठिकाणी पर्याय क्रमांकमध्ये पहिला पर्याय दिलेला आहे आपल्याला 11 12 13 8 हा पर्याय नाही आहे म्हणजे हा पर्याय येणार नाही आपला दुसरा जो पर्याय दिलेला आहे आपल्याला 12 11 6 आणि 2 बघा हा पर्याय जुळते आपल्याला 12 11 6 आणि 2 म्हणजे या पर्यायाशी आपलं जे उत्तर आहे ते जुळत आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर आहे या ठिकाणी माझ्यासोबत तुम्हाला लिहायचं आहे चॅटबॉक्समध्ये सुद्धा प्रश्न उत्तर द्यायचं आहे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय देऊ आपण पर्याय क्रमांक 2 आणि संख्यासुद्धा लिहायची आहे 12 11 6 आणि 2 तर बघा जो ज्या जे जो संख्यांचा समूह दिलेला आहे या संख्यांचा संबंध या संख्येशी बघा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या ही जी संख्या आहे या संख्यांचा संबंध काय दिलेला आहे या संख्यांशी संबंध दिलेला आहे तर आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे इथली संख्या या संख्यांचा संबंध आपल्याला कोणत्या संख्येशी येईल हे आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे बरोबर आहे ना तर या ठिकाणीचा जो आहे तर तो येतो 12 11 6 आणि 2 तर अशा प्रकारे संख्या तुमची जी प्रश्नपत्रिका असेल त्यामध्ये जी संख्यांचा मनोरा असेल त्यामध्ये तुम्ही हे स्ट्रक्चर पेन्सिलच्या साहाय्याने करून बघा आणि स्ट्रक्चर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे ते स्ट्रक्चर येतात आता अशा प्रकारचे तुम्ही रेषा जर मारल्या तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होऊ शकतो वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत ज्या ज्या शक्यता आहेत त्या पहिल्यांदा परतळून पाहायच्या सोबत पर्याय सुद्धा बघायचे की कोणता पर्याय कोणत्या पर्यायाशी जुळतो आहे आणि नंतर योग्य पर्यायाला उत्तर द्यायचं आहे काळ्या किंवा निळ्या बॉल पेनच्या साहाय्याने तुम्हाला अशा प्रकारचं एक गोल डॉट एक वर्तुळ तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला त्या योग्य जो प्रश्न आहे त्या प्रश्न क्रमांकाच्या समोरील बॉक्समध्ये तुम्हाला करायचं आहे चला मित्रांनो यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे उडू बघा हे 1 ते 8 प्रश्न आपण सोडवलेले आहे म्हणजे 1 5 ते 8 या व्हिडिओमध्ये बघितले आहे आपण आणि 1 ते 4 या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ते स्टडी केलेले आहे आणि त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतर आपण यावरच आधारित एक दुसरा प्रश्न अभ्यासू चला तर मग त्याला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 ते 16 ही आपल्याला वेगळ्या प्रकारची संख्या मनोरा किंवा याला नंबर पिरॅमिड आपल्याला दिलेला आहे या नंबर पिरॅमिडचा पहिल्यांदा आपण थोडंसं बघून घेऊ
या ठिकाणी आपल्याला 1 ते 28 पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत। बघा एक या ठिकाणी हा जो प्रश्न आहे याला आपण थोडंस हाइट करून घेऊ। बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, असू दे त्याला। बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 या ठिकाणी 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 म्हणजे एकाच बाजूने डावीकडून उजवीकडे ह्या संख्या क्रमाने वरवर जातात आहे आणि एक एक घर कमी होत आहे, अशा प्रकारचं एक पिरॅमिड किंवा मनोरा या ठिकाणी तयार होत आहे। यामध्ये संख्या दिलेल्या आहेत म्हणून याला आपण म्हणता येईल संख्यांचा मनोरा किंवा नंबर पिरॅमिड। या ठिकाणी येथे जर आपण विचार केला तर अशा प्रकारचा हा मनोरा आपण लिहून काढलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे आपल्याला, 14 आणि 20 ह्या दोन संख्यांचा संबंध 18 आणि 21 आहे, तर 1 आणि 9 संबंध कोणत्या संख्यांशी येईल। बघा या अगोदरचा प्रश्न प्रकार हा वेगळ्या प्रकारचा होता आणि आता दिलेला प्रश्न प्रकार हा वेगळ्या प्रकारचा आहे, तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आपल्याला विचारले जातात। तर बघूया आपण या ठिकाणी पर्याय दिलेले आहे आपल्याला, 1 ते 4 पर्याय दिलेले आहे। यामध्ये पहिला आहे 6 11, दुसरा पर्याय 7 12, पर्याय क्रमांक 3 6 12 आणि पर्याय क्रमांक 4 5 22। मित्रांनो या ठिकाणी आपण एक एक करून हा सर्व भाग सोडून बघू। तर बघूया आपण या ठिकाणी पहिली दिलेली आहे 14, या ठिकाणी मी कलर चेंज करतो। या ठिकाणी 14 आणि 14 या संख्या आणि 21 ही संख्या अशा प्रकारची घेतली, म्हणजे याच्या रांगीमधली बघा अशा प्रकारची रो जर जोडली तर अशा प्रकारची येते, आहे ना, म्हणजे या दोन संख्या बरोबर मधामध्ये येते। आणि दुसरं दिलेलं आहे 18 आणि 21। बघा ही डावीकडून आहे तर ही उजवीकडून आहे, 18 आणि 21 बरोबर आहे। येथे पण ह्या दोन संख्या मधात येतात, बरोबर आहे। आता आपण काय करू, या ठिकाणी 1 आणि 9, मग आपण 1 कोणत्या बाजूकडे आहे, डावीकडे आहे 1 आणि 9। येथे सुद्धा 2 आणि 8 ह्या संख्या बरोबर मधात येत आहे, या ठिकाणी बघा अशा प्रकारचं ते जोडल्या जात आहे। तर हे डावीकडून आहे तर आपल्याला उजवीकडून येईल आणि शेवटची संख्या आहे 1, या ठिकाणी 14 ही शेवटची संख्या होती, इथे 18 संख्या आली, या ठिकाणी 1 ही संख्या येईल, तर इथे काय येईल 7 संख्या येईल, 7 आणि 12, म्हणजे अशा प्रकारचं उत्तर येईल 7 12। बघा 13 आणि 6 मधात ही बरोबर आहे, या ठिकाणी ह्या जोडलेल्या संख्या आपल्याला दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं यायला पाहिजे 7 12। पहिलं उत्तर आहे का, नाही, पहिलं उत्तर आहे 6 11। या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 दुसरी जी संख्या दिलेली आहे 7 12 आणि हेच आपलं उत्तर आहे, म्हणजे या ठिकाणी जे उत्तर मिळणार आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, उत्तरामध्ये लिहायचं आहे पर्याय क्रमांक 2, माझ्यासोबत तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। चॅट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तरसुद्धा टाकायचं आहे पर्याय क्रमांक 2 आणि 7 आणि 12। मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला हे सोडवायचे आहेत आणि तुम्ही चॅट बॉक्समध्ये उत्तरे जरूर द्या। यानंतर याचे राहिलेले जे 8 प्रश्न आहेत, हे 8 प्रश्न आपण उद्याच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत, तर या पुढच्या भागामध्ये ते आहे, तर त्याचासुद्धा आपला लाईव्ह क्लास आपण घेणार आहोत उद्याला, तर तुम्ही ते त्यालासुद्धा जॉईन व्हायचं आहे। तर या ठिकाणी आता आपण थांबू आहे। आपल्यापैकी चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। या ठिकाणी आपण थांबणार आहे।